हिवाळ्यात त्वचेची काळजी घेणं अत्यावश्यक आहे. विशेषतः लहान मुलांबाबत दक्षता पाळावी असा सल्ला डॉक्टर पल्लवी पाटील यांनी दिला आहे. हिवाळ्यामध्ये त्वचेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. विशेषतः लहान मुलं आणि वयोवृद्धांना त्वचा विकार संभवतात असं मनोगत त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर पल्लवी पाटील यांनी व्यक्त केलं. वयोवृद्ध आणि लहान मुले यांची त्वचा अतिशय नाजूक असल्यामुळे त्यांना थंडीच्या काळामध्ये जास्त आजार होण्याची शक्यता असते. तरी त्यासाठी काय काय काळजी घ्यायची याकडे आपण आता लक्ष देऊ. सर्वप्रथम त्वचा कोरडी होऊ नये यासाठी आपण मॉइश्चरायझरचा वापर नियमित पणे केला पाहिजे. तसेच त्वचेचं आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे, हिरव्या पालेभाज्या खाणे आणि तसेच विटॅमिन क असलेले काही पदार्थ जसं की मोसंबी, संत्री, लिंबू यांचा आहारामध्ये प्रमाण या काळामध्ये वाढवणं गरजेचं असतं. तसंच ज्या पेशंट्सला बी पीच्या गोळ्या किंवा कोलेस्ट्रॉल कमी करायच्या गोळ्या अशा गोळ्या सुरू असतात त्यांची त्वचा कोरडी होण्याचं प्रमाण जास्त असतं. त्वचा कोरडी पडू नये यासाठी मेडिकेटेड तसेच घरगुती उपचार सुद्धा लाभदायी ठरतात असंही त्यांनी स्पष्ट केलं. थंडीमध्ये त्वचेवर निश्चितच परिणाम होतो, परंतु आवश्यक पथ्यपाणी तसंच प्रतिबंधात्मक दक्षता घेतल्यास त्वचेवर तेजाला कायम राहील असंही डॉक्टर पल्लवी पाटील यांनी सांगितलं.